नमस्कार, मी पंजाब द हवामान अभ्यासक मुकाम पुष्ट गोगली धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. मी आहे नगर जिल्ह्यामध्ये करंजी घाटामध्ये आणि या ठिकाणाहून खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय करा, 1, 2, 3 जुलैपर्यंत शेतातले काम आटपून घ्या, कारण की राज्यामध्ये 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे, वडे नाले पडणार आहे. म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात येतात. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की 27, 28, 29 सगळीकडं चांगला पाऊस पडेल, म्हणून सगळीकडे राज्यात पाऊस चांगला झाला. आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास 1, 2, 3 दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. आता सरी उसरी पावसाच्या सुरुवात होणार आहे, म्हणून ह्या 3 दिवसामध्ये लक्षात घ्या. म्हणजे 1 जुलै, 2 जुलै, 3 आणि 4 जुलैपर्यंत राज्यामध्ये आता सरी उसरीचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आता ह्या 3 दिवसात ज्यांना शेतीचे कामे आटपायचे तर त्यांनी आटपून घ्या, कारण की राज्यामध्ये 4 जुलैपासून ते 10-11 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे, वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी छोटे तळे असतील तर त्याच्यामध्ये पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये म्हणजे सध्या आता एकदम पाऊस बंद होणारच नाही, चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अचानक जर कधी वातावरण झालं तर लगेच एक मी ताबडतोब मेसेज देतच असतो, पण तरीपर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या 3-4 दिवसामध्ये 3 जुलैपर्यंत तुम्ही शेतीचे कामे आटपा, कारण की राज्यामध्ये 4 ते 10 दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि योगायोगाने अंदाज सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की ज्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो त्यावर्षी नगर जिल्ह्याला जास्त पाऊस पडतो, बीड जिल्ह्याला जास्त पडतो, सोलापूर जिल्ह्याला जास्त पडतो, लातूर जिल्ह्याला पडतो, सातारा सांगली कोल्हापूर तिकडे जास्त पडतो, विदर्भात जास्त पडतो, पूर्व विदर्भात जास्त पडतो, मराठवाड्यात जास्त पडतो, उत्तर महाराष्ट्रात जास्त पडतो, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आणि योगायोगाने यावर्षी पुरेपूर मान्सून आलेला आहे, म्हणून पुरेपूर पाऊस आला आहे, आणि त्याच्यामुळे यावर्षी चांगला पाऊस राज्यात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणून सर्व परत सांगतो की राज्यामध्ये 4 जुलै ते 11 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणजे वडे नाले वाहणारा पाऊस असणार आहे, दररोज वेगवेगळ्या भागात पडण पण पाणीच पाणी होणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाला आहे. धन्यवाद.